नमस्कार, मी तेजराज डीके, डीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण उत्तर प्रदेशमधील घटना पाहणार आहोत. आता उत्तर प्रदेशमध्ये एक गौतम बुद्ध नगर नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्येच दनकौर नावाचं एक छोटंसं गाव आहे. आणि त्या गावामध्येच राहुल नावाचा एक तरुण, 27 वर्षांचा तरुण, त्याच्या आई वडिलांसोबत राहत असतो. मग आता त्याचं शिक्षण वगैरे झालेलं आहे. तो तिथल्याच एका कंपनीमध्ये कामसुद्धा करत असतो. मग आता लग्नाचं वय झाल्यामुळं त्याचे आई वडील त्याच्यासाठी वधू संशोधन करत असतात, मुलीचा शोध घेत असतात. मग बऱ्याच मुली त्याला सांगून येतात, बरेच स्थळं येतात, ते लोक मुली बघतात, त्याला मुली दाखवतात, फोटो दाखवतात, पण त्याच्यातली एकही मुलगी त्याला आवडत नसते, आवडलेली नसते. मग त्याच्या आईवडीलसुद्धा कुठंतरी थोडेसे परेशान झालेले असतात, वैतागून गेलेले असतात की याला एकही मुलगी कशी आवडत नाही म्हणून. मग आता कालांतराने त्यांना असं कळतं की इथल्या जवळच्याच एका सिकंदराबाद गावामध्ये एक मुलगी आहे. बघा, आता सिकंदराबाद एक तेलंगणामध्ये सुद्धा आहे आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये दोन सिकंदराबाद आहेत. एक त्यांच्या गावापासून 350 ते 400 किलोमीटरवर आहे आणि एक जी सिकंदराबाद आहे जिथली मुलगी त्यांना सांगून आलेली आहे, ते सिकंदराबाद त्यांच्या गावापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. एक छोटंसं खेडेगाव आहे. मग आता तिथं एक मुलगी आहे म्हणून यांना कळतं. मग आता ज्या माणसाने यांना सांगितलेलं असतं त्याच माणसाला हे लोक तिच्या घरी पाठवतात. मग आता घरी पाठवल्यानंतर तो माणूस तिच्या आईवडिलांबरोबर बोलणी करतो. मग तिचे फोटो वगैरे तो घेऊन येतो, यांना दाखवतो. आता तिचे फोटो पाहिल्यानंतर त्या राहुलच्या आईवडिलांना ती मुलगी खूप आवडते. मग आता ते काय करतात, तिचा फोटो त्या राहुललासुद्धा दाखवतात. आणि ज्यावेळेस तो राहुल तिचा फोटो बघतो त्यावेळेस त्याला ती मुलगी एवढी आवडते की तिच्यावर तो फिदाच होऊन जातो. कारण ती मुलगी दिसायला तेवढी सुंदर असते, गोरीपान असते, उंचीपुरी असते. मग आता राहुल त्याच्या आईवडिलांना म्हणतो की मला याच मुलीबरोबर लग्न करायचं आहे म्हणून. आता ह्या मुलीला जाऊ देऊ नका, मला खूप पसंत आहे ही मुलगी, करेल तर हिच्याशीच लग्न करेल असा तो म्हणतो. चला, इकडं आईवडील पण त्याचे आता खुश होतात. मग आता हे लोक त्या सिकंदराबादला जातात. तिथं गेल्यानंतर मग आता मुलीला पाहतात, मुलीकडच्या मुलाला पाहतात. मग मुलीकडच्यांना मुलगा आवडतो, यांना ती मुलगी आवडते, बघाबघी होते. मग सर्व काही होऊन जातं. मग सुपारी फुटते, नंतर साखरपुडंसुद्धा होतो. आता सर्व विधी पार पाडल्यानंतर मग त्याच्यामध्ये 4 ते 5 महिन्यांचा कालावधी जातो. आता कालावधी गेल्यानंतर आता यांना वाटतं की चला आता लग्न ओळखून घेतलं पाहिजे, साखरपुडा करून जास्त दिवस ठेवण्यात काही अर्थ नाही. मग आता हे लोक लग्नाची तारीख काढायचं ठरवतात. मग आता मुहूर्त वगैरे बघून, चांगला मुहूर्त कधीचा आहे हे सर्व बघून 30 जून 2023 हे लोक मुहूर्त बघतात. म्हणजे ही तारीख लग्नासाठी चांगली आहे असं सर्वांना वाटतं. मग आता त्या दिवशी तारीख पक्की करतात, त्या दिवसाची 30 तारखेची त्यांनाही कळवतात. मग आता दोन्ही घरी लग्नाची धूमधाम सुरू होते. खरेदी हे ते, पत्रिका छापणं, अमकं तमकं, फलानं बिस्तानं सर्व काही हे लोक उरकून घेतात. आणि एकदाची ती तारीख येते. आता 30 जून आल्यानंतर आता लग्न तर मुलीकडं ठरलेलं आहे, मुलीकडचे लोक लग्न करून देणार आहेत. मग आता मुलाकडचे जे लोक आहेत त्यांचे भाऊकीतले नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीपाळखीचे ते सर्व लोक आता राहुलच्या घरी येतात. मग तिथून हे वराड त्या सिकंदराबादला जातात. आता तिथं गेल्यानंतर मग आता मंडपात ज्यावेळेस लोक जातात त्यांच्या भाऊकीतले, आता बघा यांनी तर मुलगी 5 महिन्यांपूर्वी बघितलेली असते त्या राहुलनी, त्याच्या आईवडिलांनी, काय त्यांच्या भाऊकीतल्या लोकांनी. पण ज्या लोकांनी मुलगी पाहिलेली नसते ते लोकंसुद्धा त्या मंडपात जातात. नवरी मुलगी कुठं आहे म्हणून तिच्याकडे ज्यावेळेस जातात, तिला ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांना एवढं आश्चर्य वाटतं की त्यांचे डोळे हे उघडे ते उघडेच राहतात, विस्फारून जातात डोळेसुद्धा. कारण त्यांना असं वाटतं की अरे मुलगी तर चांगलं आहे पण हिचं पोट एवढं फुललेलं काय, एवढं मोठं का दिसतं हिचं पोट. मग आता हा प्रश्न त्या राहुलासुद्धा पडतो आणि त्याच्या आईवडिलांनासुद्धा पडतो की आम्ही ज्यावेळेस हिला पाहायला गेलो 5 महिन्यांपूर्वी त्यावेळेस तर मुलगी चांगली होती आणि अचानक हिचं पोट एवढं पुढं कसं काय आलेलं, एवढं फुललेलं कसं आहे, फुगलेलं कसं आहे. मग त्याचे आईवडील त्या मुलीच्या आईवडिलांना विचारतात की तुमच्या मुलीचं म्हणजे पोट एवढं पुढं कसं काय आलेलं आहे, काय झालं आहे नक्की हिला. मग ते म्हणतात की काय झालेलं नाही, घाबरून जाऊ नका, हिचं एक किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे, मुतखड्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशन झाल्यामुळं तिचं पोट थोडंसं फुगलेलं आहे, तर नंतर गोळ्या औषध खाऊन सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. मग सगळे सुस्कारा सोडतात, चला ठीक आहे, ऑपरेशन झालेलं आहे, काही दिवस हजेर होती, ठीक आहे असू द्या. मग कोणी तेवढं मनावर घेत नाही. मग आता ह्यांचं लग्नसुद्धा होऊन जातं. मग आता लग्न झाल्यानंतर मग हे लोक तिची पाठवणी करतात. मग बरंच काही तिला सामान दिलेलं असतं, टेम्पोमध्ये भरतात हे लोक. मग तिला घेऊन त्या दनकौरला येतात त्यांच्या घरी. त्यांच्या घरी आल्यानंतर मग तिथं जेवढे काही विधी असतात, छोटे मोठे कार्यक्रम,
जे काही त्यांनी घरी ठेवलेले असतात तेवढे कार्यक्रम ते ओळखून घेतात. संध्याकाळी 6-7 वाजता ते घरी आलेले असतात. मग रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत जे कार्यक्रम सुरू असतात. आता कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर मग हे लोक जेवण वगैरे करून घेतात आणि तिथले जेवढे काय त्यांचे भाऊगीतले लोक असतात, मित्रमंडळी असतात, पाहुणेवाळे, ते म्हणतात की आता जाऊ द्या नवरीला, नवरदेवाला जाऊ द्या, त्यांची आज सुहागरात्र आहे, जाऊ द्या त्यांना, त्रास देऊ नका. मग आता हे लोक त्यांच्या बेडरूममध्ये जातात. बेडरूम आलिशान सजवलेली असते फुलांनी वगैरे. मग आता तिथं मुलगी तर बसलेली आहे. मग नवरा मुलगा मागून जातो तिच्यापाशी, बेडवर जाऊन बसतो. मग आता ज्यावेळेस मुलगा तिथं जाऊन बसतो, ज्यावेळेस तिचा पदर पाठीमाग घेतो, तर मुलगी घामाघूम झालेली असते. मग मुलगा आणखीन जवळ जातो, तिचा हात हातात घेतो, कारण त्यांची आज सोगरात असते त्या दिवशी. पण मुलगी एवढी घाबरून जाते, एवढी पिवळी पडते, एवढी धग धरून तिला घाम येतो की मुलाला वाटतं की अरे मुलगी एवढी घाबरून का गेलेली आहे, काय झालेलं आहे नक्की. परत त्याला असं वाटतं की चला नवीन लोक आहेत, मी सुद्धा नवीनच आहे, नवीन वातावरण आहे, घाबरून गेली असेल. मग तो आणखीन ज्यावेळेस जवळ जातो त्यावेळेस ती मुलगी अक्षरशः बिछाण्यावर आडवी पडते, निवळत असते, पोटाला हात लावलेला असतो, माझं पोट खूप दुखतं आहे अशी म्हणत असते. मग आता मुलाला वाटतं की अरे हिचं ऑपरेशन झालेलं आहे, मग परत काहीतरी दुखत असेल, औषध वगैरे हिने घेतलं नसेल, तिला म्हणतो तू काय औषध वगैरे घेतलं नाहीस का दुखतं तुझं पोट. मग ती एवढी म्हणजे निवळत असते, कळवळ करत असते की अक्षरशः तोसुद्धा घाबरून जातो की हिचं पोट एवढं कसं काय दुखतं, एवढी घामाघूम कशी काय झालेली. मग तो काय करतो, त्या घरातल्या पाहुणेरवाड्यांना बोलतो, आईवडिलांना बोलून घेतो. मग आता ते लोक त्यांच्या घरातली जी कार आहे ती कार लगेच रेडी करतात, त्या कारमध्ये तिला बसवतात आणि जवळच्या दवाखान्यात तिला घेऊन जातात. चांगल्या मोठा दवाखाना असतो, जवळचा प्रायव्हेट असतो, तिथं घेऊन जातात. मग आता ज्यावेळेस डॉक्टर तिला तपासतात, मग लगेच तिची आता डॉक्टर लोक अल्ट्रासाऊंड करतात, सोनोग्राफी करतात. आता ज्यावेळेस सोनोग्राफी करतात त्यावेळेस डॉक्टर आता बाहेर येतात. आता बाहेर आल्यानंतर आता तिचा जो नवरा आहे तो राहुल तो थांबलेला असतो, त्याचे आई वडील थांबलेले असतात, त्यांच्या भाऊकीतले लोक थांबलेले असतात, म्हणजे एक 7-8 लोक असतात तिथं. मग आता डॉक्टर म्हणतात त्या राहुलला, हे बघा म्हणतात तुमचं लग्न कधी झालं आहे. तर राहुल म्हणतो काय आजच झालेलं आहे. हा म्हणतो तुमची जी पत्नी आहे का तिला दिवस गेलेले आहेत, तिच्या पोटामध्ये एक मूल आहे आणि लवकरच ते बाळंतीणसुद्धा होणार आहे, म्हणून तिला कळा येत आहेत, म्हणूनच तिचं पोट दुखत आहे. आता हे ऐकल्यानंतर त्याचे जे पाहुणेराव आहेत, जे नातेवाईक भाऊगीतले लोक आहेत, ते तर तिथून पसारच होतात. हे तर थांबण्यात काही अर्थ नाही, हे काहीतरी वेगळंच भानगड आहे असं त्यांना वाटतं. तिथून रफूचेक करतात, सगळे पळून जातात. मग तिथं फक्त त्याचे आई वडील आणि तो राहुल तेच थांबतात. ते सुद्धा आश्चर्यचकित होतात, त्यांना काय बोलावं काय करावं हेच कळत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे ह्या मुलीला दिवस गेलेले आहेत, म्हणजे आता हिचं नक्कीच पहिलं प्रेम प्रकरण असलं पाहिजे आणि त्या मुलाकडूनच ही गरोदर राहिलेली आहे असं त्यांना वाटतं. मग ते एवढे चिडतात, त्यांच्या तळपायाची आग अशी काही मस्तकाला जाते, ते सरळ आता लगेच फोन लावतात तिच्या आईवडिलांना आणि लगेच तडक त्यांना बोलवून घेतात दवाखान्यामध्ये, लवकर या म्हणतात इथं. मग तिच्या आईवडीलसुद्धा तिथं येतात. मग ते म्हणतात काय हो तुम्हाला माहीत नव्हतं का तुमची मुलगी गरोदर आहे म्हणून. अहो ती गरोदर होती आणि तुम्ही आम्हाला म्हणता की तिचं ऑपरेशन झालं आहे, तरी आम्हाला वाटत होतं की मूतखड्याचं ऑपरेशन झालं एवढं पोट कसं काय फुगू शकतं, पण असेल काय प्रॉब्लेम असेल म्हणून फुगला असेल म्हणून आम्ही तेवढं काही लक्ष दिलं नाही. अहो सरळ सरळ तुमची मुलगी गरोदर आहे, आता बाळातीनसुद्धा होणार आहे 7 महिन्यांची आणि तुम्हाला माहीत नव्हतं, तुम्ही चक्क फसलं आहे आम्हाला. मग ते अक्षरशः त्यांच्यापाशी हात पाय जोडतात, त्यांचे त्यांना म्हणतात की खरं सांगतो आम्हाला काही माहीत नव्हतं, आता आम्हालासुद्धा कळतो हिचं पोट फुगलेलं आहे किंवा हिचं पोट पुढं आलेलं आहे. पण ज्यावेळेस आम्ही तिला विचारायचो त्यावेळेस ती म्हणायची की माझं जे ऑपरेशन झालेलं आहे का पहिलं त्याच्यामुळेच माझं पोट फुगलेलं आहे, तुम्ही काही लक्ष देऊ नका. आम्हालासुद्धा खरंच वाटायचं, कारण तिचं खरंच ऑपरेशन झालं होतं किडनी स्टोनचं मुतखड्याचं, तर आम्हाला खरंच वाटतं की त्या याच्यामुळेच तिच्यावर ती रिॲक्शन झालं असेल औषधांचं किंवा काहीतरी झालं असेल म्हणून तिचं पोट फुगलं असेल, म्हणून आम्ही तेवढं काही लक्ष दिलं नाही. आता हे तर आम्हाला तुमच्याकडूनच कळतं आहे असे तिचे आईवडील त्यांना मानतात. मग आता याच्यामध्ये यांचे एवढे भांडणं लागतात की आता सरळ ही केस ही जी घटना आहे पूर्ण पोलीस चौकीमध्ये जाते. आता पोलिसांकडे हे लोक जागतात, त्या राहुलचे आईवडील सरळ पोलीस चौकी काढतात आणि पोलिसांना सर्व जेवढं काही यांच्याबरोबर किस्से घडलेले आहेत तेवढं पोलिसांना सांगतात की यांनी आम्हाला कसं फसवलेलं आहे म्हणून. मग आता पोलीससुद्धा त्यांची दखल घेतात. मग आता त्या मुलीकडे जातात, तिला विचारतात, व्यवस्थित विचारतात, सांग म्हणतात ह्याचा बाप कोण आहे, तुझे कोणाबरोबर प्रेमसंबंध होते का. मग ती म्हणते हो गावातलाच एक मुलगा आहे तरुण आहे त्याच्याबरोबरच माझे प्रेमसंबंध होते. मग तू त्याला सांगितलं नाहीस का. तर मग ती आता ती काय सांगते पोलिसांना, हो साहेब मी त्यांना सांगितलं होतं त्या मुलाला की अरे असं मला दिवस गेलेले आहेत म्हणून तुझ्यापासून. तर तो सरळ मला म्हटला की नाही नाही हे माझं नसेल मूल, तुझा आणखीन कोणाबरोबर तरी काहीतरी लपड चालत असेल, मग त्याच्यापासून तुला हे मूल राहिलं असेल, माझं वच विनाकारण याच्यामध्ये नाव घेऊ नकोस, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. मग मी घाबरले म्हणून कुणालाही सांगितलं नाही, शांत बसले. मग आता ह्याच्याबरोबर लग्न ठरलं, मला वाटलं चला आता ह्याच्याबरोबर लग्न करून मोकळं व्हावं आणि मुलाला ह्याचंच नाव नंतर देता येईल, पण वेगळंच होऊन बसलेलं आहे सर्व.
मला वाटलं की चला साखरपुडा झालाय त्याच वेळेस माझं लग्न सुद्धा करून टाकतील एक 15-20 दिवसांमध्ये एक महिनाभरामध्ये पण यांनी 5 महिन्यांचा कालावधी लावला त्याच्यानंतरच माझं पोट वाढत गेलं मूल वाढत गेलं पोटामध्ये आणि नंतर हे सर्व भानगड होऊन बसलेले हे सर्व उघड झालेलं आहे ठीक आहे म्हणजे पुढे मग आता तिचे जे आई वडील आहेत ते काय करतात तिला आता सर्व काय झाल्यानंतर बाळतीन झाल्यानंतर त्या मुलाला तिला सोबत घेऊन तिच्या घरी जातात कारण आता हा राहुल सर म्हणतो मी तिला नांदवणार नाही मला घटस्फोट पाहिजे म्हणून तेही मान्य करतात ती मुलगीही मान्य करते की ठीक आहे मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे मग ते व्यवस्थित पद्धतशीररित्या म्हणजे काय कायद्यानुसार घटस्फोट घेतात मग आता घटस्फोट घेतल्यानंतर हे लोक त्यांच्या घरी येतात आणि ती मुलगी तिच्या आईवडिलांबरोबर त्यांच्या घरी जाते मग आता ते लोक एवढे शरमतात एवढे लाजतात की जेवढं काय त्यांनी ह्यांना हुंड्या दिलं होतं तेवढंसुद्धा त्यांची त्यांना परत मागण्याची हिंमत होत नाही कारण हे लोक चुकीत सापडलेले असतात त्या मुलीकडचे आणि हे लोकसुद्धा काही त्यांना देत नाहीत कारण खर्च पण यांचाच तेवढा झालेला असतो त्यांचासुद्धा झालेला असतो पण आता मुलाचे जे आईवडील आहेत ते विचार करतात की यांच्यावर आता गुन्हा दाखल करायचा त्यांच्यावर केस दाखल करायची फसवणुकीची ही यांनी आम्हाला एक म्हणजे गरोदर मुलगी आमच्या मुलाच्या गळ्यात बांधलेली आहे म्हणून लग्न लावून दिलं गरोदर मुलीसोबत आमच्या मुलाचं अशी केस दाखल करायची आणि बघू पुढं काय होतं आणि काय नाही ते असं ते विचार करतात मग आता त्यांनी केससुद्धा त्यांच्यावर दाखल केलेली आहे मग आता याचा निकाल यायला बराच उशी वेळ जाईल किंवा बरंच वर्ष जातील बरेच महिने जातील काही होऊ शकतं मग नंतर बघता येईल कुणाच्या बाजून निकाल लागतो यांच्या लागतो का त्यांच्या लागतो आहे तर अशी ही सर्व घटना आहे अशी ही सर्व केस आहे तर याच्यामध्ये काय झालेलं आहे आता त्यांना जर वाटत होतं की मुलीचं पोट फुगलेलं आहे किंवा पोट मोठं दिसतं आहे त्यांनी तर सांगितलं ऑपरेशनही झालेलं आहे किंवा काय लगेच त्यांनी डॉक्टरना फोन करायचा डॉक्टरकडे जायचं त्याचा सल्ला घ्यायचा की असं होऊ शकतं का म्हणून किडनी स्टोनचं ऑपरेशन झाल्यानंतर पण यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला की चला असू शकतं म्हणून तिथंच त्यांचं चुकलं कारण लग्न होणार होतं मुलाचं लग्न होण्याच्या आधी जर त्यांना कळलं असतं तर त्यांना पुढचे पर्याय सुचले असते किंवा लग्न मोडलं असतं सरासर लग्न मोडलं असतं ते तिकडे निघून गेलं असते हे इकडे निघून गेले असते मग तसं काही न करता यांनी यांच्यावर विश्वास ठेवला नंतर लग्न होऊन बसलं सर्व वेगळंच घडामोडी घडत गेल्या तर काही करताना लग्न वगैरे करताना सखोल विचार करायचा पूर्ण पडताळणी करायची चार लोकांना विचारायचं गावा जाऊन इकडून तिकडून माहिती काढायची त्याच वेळेस पुढं पाऊल टाकायचं तर मित्रांनो ही होती याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद